अध्यक्ष महोदय नाना भाव मला अडचण नाही, हा मी मिळवला सीडीआर, करा माझी चौकशी, करा माझी चौकशी करा, गृहमंत्री माझी चौकशी करा, मी मिळवला सीडीआर, माझी चौकशी करा, चला। आणि या सभागृहामध्ये आम्हाला बोलायचा अधिकार आहे, धमकी देत आहेत काय आम्हाला? हे सरकार किती काळ सचिन वाजेंना पाठीशी घालणार आहे? कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेलं विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन अनेक मुद्द्यांनी गाजलं। कोरोनामुळे अधिवेशनाचा कालावधी 10 दिवसांचा ठेवण्यात आला, त्यातही प्रत्यक्ष 8 दिवसांचंच कामकाज झालंय। विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे। अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अर्थसंकल्पावर चर्चा होणार असून यात खातेनिहाय चर्चा होणार आहे। याशिवाय विरोधी पक्षाने नियम 296 अन्वये मांडण्यात आलेल्या कायदा व सुव्यवस्था या विषयावरील चर्चेला गृहमंत्री अनिल देशमुख उत्तर देणार आहेत। तर नियम 292 अन्वये विरोधी पक्षाचा अंतिम आठवडा प्रस्ताव आहे। या सर्व विषयांवर विधिमंडळात चर्चा होण्याची शक्यता आहे। अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसाचा कार्यक्रम जरी इतका भरगच्च असला तरी मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी विरोधी पक्षाने मंगळवारी सरकारला धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे आजच्या शेवटच्या दिवशी सभागृहात चर्चा होणार की गदारोळ हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक होत पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं निलंबनाची आणि अटकेची मागणी केली। या मुद्द्यावरून सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली। त्यानंतर सभागृहाचं कामकाज जास्त काळ चाललं नाही। काल दिवसभरात तब्बल 8 वेळा सभागृहाचं कामकाज स्थगित करण्यात आलं। विरोधकांनी हिरेन मृत्यू प्रकरणाचा मुद्दा आजही लावून धरला, तर शेवटच्या दिवशीही सभागृहाचं कामकाज किती होणार हाही प्रश्नच आहे। दरम्यान भाजप सरकारच्या काळातील देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या 33 कोटी वृक्ष लागवड या विशेष मोहिमेची विधिमंडळाच्या संयुक्त समितीमार्फत चौकशी करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतलाय। या समितीचीही घोषणा आजच्या कामकाजात केली जाणार आहे। परंतु हिरेन मृत्यू प्रकरणावरून आक्रमक झालेला विरोधी पक्ष आज विधिमंडळात काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।